नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅग करण्याचे काही नियम पाहिले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅग विषयी उर्वरित जे नियम आहेत ते आपण पाहूया की आता फळ्यावर एक वाक्य लिहिले पहा फ्यू पीपल न्यू द आन्सर ज्या वेळेला दिलेल्या वाक्यामध्ये लिटल फ्यू इकडे शब्द लिहितो मी लिटल फ्यू त्याचबरोबर हार्डली स्केअर्सली हार्डली स्केअर्सली आणि सेझन असे शब्द असतात त्या वेळेला या शब्दांना जवळजवळ नाहीच अशा अर्थाने नकारात्मक समजले जाते किंवा नकारात्मक समजले जाते म्हणून हे शब्द जर एखाद्या क्वेश्चन टॅग करत असताना वाक्यात आले तर त्यावेळेला त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना हे वाक्य नकारार्थी गृहित धरून त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी करावा आता मग नियमाप्रमाणे वाक्य दिले आपल्या इथं फ्यू पीपल न्यू द आन्सर फ्यू म्हणजे थोडेसे खूप लोकांना माहिती नाही असा अर्थ म्हणून नियमाप्रमाणे आपल्याला वाक्यामध्ये लिहावं लागेल फ्यू पीपल न्यू द आन्सर पहिल्या वाक्याच्या शेवटी इथं जे पूर्णविराम आहे त्याच्यावरती आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागेल आणि दिलेल्या वाक्यात क्वेश्चन टॅग करत असताना जो नियम आहे त्या नियमाचा जर आपण आधार घेतला तर सहाय्यकारी क्रियापद या वाक्यात नाही म्हणून आपण जो अगोदरच्या वाक्यात बघितलेला संदर्भ आहे की ज्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसतं त्या वाक्यामध्ये आपण नियमाप्रमाणे दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या काळाप्रमाणे त्या वाक्यात मुख्य क्रियापदांनी येऊ त्याप्रमाणे आपण काय करावं लागेल डू आणि डज ही वर्तमान काळासाठी तर डीड हे भूतकाळासाठी न्यू हे क्रियापद भूतकाळी आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल डीड आणि वरचं वाक्य जे आहे आपल्याला तर हे दिलेलं वाक्यच या ठिकाणी नकारात्मक या अर्थानं वापरलेलं आहे म्हणून याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला क्वेश्चन टॅग होकारार्थी करावा लागेल आणि फ्यू पीपल इथं सर्वनाम घेत असताना पीपल याचा अर्थ होतो म्हणजे आपल्याला आणि वचनी क्रियापद घ्यावं लागेल डिड दे म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल डिड दे लक्षात ठेवा पुन्हा एकदा की दिलेल्या वाक्यामध्ये लिटल फ्यू हार्डली स्केअर्सली सेल्डम असे शब्द जर आले तर या शब्दांना जवळजवळ नाहीच अशा अर्थाने नकारात्मक समजले जाते म्हणून हे शब्द असणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थक किंवा होकारदर्शक करावा उदाहरण हे वाक्य पहा फ्यू पीपल न्यू द आन्सर आपण वाक्य पुन्हा लिहिले फ्यू पीपल न्यू द आन्सर या ठिकाणी स्वल्पविराम दिला क्रियापद या ठिकाणी भूतकाळी आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद रचना केली डीड आणि फ्यू पीपल याबद्दल सर्वनाम घेतलं दे म्हणून क्वेश्चन टॅग होकारार्थी झाला डीड दे आता याच्या पुढचा नियम आपण पाहूया की बऱ्याचशा वेळेला क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला मिश्र वाक्याची सुद्धा रचना केलेली असते की ज्या वेळेला एखादं मिश्र वाक्य दिलेलं असतं तर त्यावेळेला त्या मिश्र वाक्यामध्ये मेन क्वेश्चन टॅग जर आपल्याला करायचं असेल तर त्यावेळेला मेन क्लॉजचा क्वेश्चन टॅग करावा उदाहरणार्थ पहा हे मिश्र वाक्य इफ यू वर्क हार्ड इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस यू विल गेट सक्सेस हे वाक्य तर आपला नियम काय हे मिश्र वाक्य तर इफ यू वर्क हार्ड आणि यू विल गेट सक्सेस हा मेन क्लॉज आहे इफ यू वर्क हार्ड हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे
आणि रिझल्ट काय होईल हा मी तुम्हाला सांगतो. यू विल गेट सक्सेस, यू विल नॉट गेट सक्सेस एटसेट्रा, किंवा यू विल पास वगैरे. तर क्वेश्चन त्या करत असताना हे वाक्य पुन्हा लिहावं लागेल आपल्याला. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. तिथं स्वल्पविराम द्यावा लागेल आणि नियमाप्रमाणे आपल्याला क्वेश्चन तयार करत असताना या मेन क्लॉजमध्ये सहाय्यकारी क्रियापद आहेत विल. आता दिलेलं वाक्य हे काय आहे? यू विल गेट सक्सेस, तुला यश मिळेल. हे होकारार्थी वाक्य आपल्याला क्वेश्चन तयार नकारार्थी करायचं आहे. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की कॉन्ट्रॅक्टेड क्रियापदाचे संक्षिप्त रूप करत असताना विल प्लस नॉट काय होणार आहे? ओंड. म्हणून इथं क्रियापदाची रचना होईल आपल्याला ओंड. आणि या ठिकाणी आपल्याला कर्ता दिलेला आहे यू. म्हणून या ठिकाणी काय होईल वाक्य? क्वेश्चन टॅग दिल्यानंतर इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस ओंट यू. काय होईल? ओंट यू. लक्षात ठेवा की जर मिश्रवाक्य आलं तर मिश्रवाक्यामध्ये मुख्य वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. त्यानंतर याच्या पुढचा नियम आहे की बऱ्याचशा वेळेला आपल्याला क्वेश्चन टॅग करत असताना वाक्याची सुरुवात देअर या दर्शक नामाने जर झालेली असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना सर्वनाम म्हणून देअरच घ्यावे किंवा देअरच घेतात. उदाहरणार्थ देअर वॉज अ किंग, तर हे दर्शक या ठिकाणी कर्ता या अर्थाने वापरलेलं आहे. दर्शक सर्वनाम आहे देअर. देअर वॉज अ किंग, तर त्यावेळेला आपण वाक्य काय करावं लागेल? पुन्हा लिहावं लागेल देअर वॉज अ किंग. आणि इथं स्वल्पविराम देअर वॉज अ किंग या ठिकाणी वाक्य सहाय्यकारी क्रियापद आहे वॉज. परंतु दिलेलं वाक्य हे होकारार्थी आहे म्हणून आपण वॉज प्लस नॉट या ठिकाणी काय होईल? संक्षिप्त रूप त्याचं वॉजंट. म्हणून एक रचना काय होईल? वॉजंट. आणि आपल्याला नियम दिला आहे देअर जर सुरुवात झाली असेल तर देअर हेच दर्शक सर्वनाम आपण घ्यावं. त्यानंतर पुढचं एक वाक्य बघा. देअर इज नो शॉर्टेज ऑफ वॉटर. हे वाक्य पुन्हा लिहायचं. देअर इज नो शॉर्टेज ऑफ वॉटर. या ठिकाणी स्वल्पविराम दिलेलं वाक्य सहाय्यकारी क्रियापद आहे इज. हे दिलेलं वाक्य ऑलरेडी नोचा अर्थ आहे म्हणजे नकारात्मक आहे. म्हणून या ठिकाणी देर इज नो शॉर्टेज ऑफ वॉटर, तर याचा क्वेश्चन त्या करत असताना काय होईल? देर इज नो शॉर्टेज ऑफ वॉटर इज देअर. त्यानंतर ह्याच्या पुढचा नियम आहे की दिलेल्या वाक्यात जर वाक्याची सुरुवात समवन समबडी एव्हरीवन एव्हरीबडी यापैकी एका शब्दाने झालेली असेल, यापैकी एखाद्या शब्दाने झाली असेल. वाक्य शब्द पहा समवन एव्हरीबडी समवन एव्हरीबडी समबडी संपडी यापैकी एखाद्या शब्दाने झाली असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग जोडताना सर्वनाम दे घ्यावे. हे सगळी वाक्य वरून दिसत असताना आपल्याला एकवचनी वाटतात, परंतु अर्थाचा जर आपण आयचा अभ्यास केला तर ते अनेकवचनी अर्थाने अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ एव्हरीबडी हेल पुढे हेल, एव्हरीबडी हेल पुढे हेल हे वाक्य
वाक्य आपण पुन्हा लिहायचं एवरीबडी हेल्प्ड हिम इथं स्वल्पविराम द्यायचं एवरीबडी हेल्प्ड हिम एवरीबडी म्हणजे प्रत्येक जणाने त्याला मदत केली या ठिकाणी मुख्य क्रियापद आहे हेल्प आणि नियमाप्रमाणे आपल्याला डू डज आणि डिड या दोन तीन पैकी काळाप्रमाणे रचना करावी लागेल डिड दिलेलं वाक्य हे होकार म्हणून आपल्याला नॉट जोडायचं आणि संक्षिप्त रूप करायचं आहे डिडन परंतु वर सांगितलेल्या नियमाप्रमाणे की असे शब्द जर आले संबडी असेल एवढीबडी असेल नोबडी असेल समवन असेल तर अशा वेळेला त्या वाक्याचं एवढीबडी हे पडेल आणि क्वचनी अर्थन वापरले म्हणून या ठिकाणी सर्वनाम लिहायचं आहे ते म्हणून क्वेश्चन टॅग होईल डिडंट दे पुढचं वाक्य एव्हरी वन वॉज अफ्रेड ऑफ हिम वाक्य कोणा लिहायचं आहे एव्हरी वन वॉज अफ्रेड ऑफ हिम इथं स्वल्पविराम लिहायचं आहे इथं सुद्धा तसंच वाक्य सहाय्यकारी क्रियापद आहे या ठिकाणी वॉज या ठिकाणी दिलेलं वाक्य होकारार्थी आहे परंतु इथं वॉज येणार नाही कारण आपल्याला अनेक वचनी अर्थाने एवढी वन प्रत्येक जण त्याला घाबरलेला होता प्रत्येक जण घाबरलेला होता याचा अर्थ अनेक जण म्हणून वॉज हे तर एक वचनी अर्थाने क्रियापद आहे सुद्धा केले पण आपल्याला क्वेश्चन टॅग करत असताना अनेक वचनी अर्थाने वापरायचं आहे म्हणून वेरंट दे काय होईल वेरंट दे त्यानंतर याच्या पुढचा नियम आहे की दिलेल्या वाक्यात दिलेल्या क्वेश्चन टॅगच्या वाक्यात जर युज्ड कुठची रचना असेल पहा दिलेल्या वाक्यात जर युज्ड टू हॅबिच्युअल पास्ट म्हणून आपण घ्या युज्ड टू अशी जर रचना असेल तर त्यावेळेला क्वेश्चन टॅग करत असताना आपण त्यावेळेला डिडंट वापरावे उदाहरणार्थ दे युज्ड टू मेक दे यूज टू मेक मॅट्स वाक्य पुन्हा लिहायचं दे युज्ड टू मेक मॅट्स इथं पूर्णविरामाच्याऐवजी स्वल्पविराम आणि वरच आपल्याला लिहून दिलेलं आहे की यूज टूची जर रचना असेल तर त्यावेळेला आपण यूज टू हे हॅबिच्युअल पास्ट आहे म्हणून या ठिकाणी डिड हे सहाय्यकारी क्रियापद आणि या अर्थानं डिडंटची रचना करायची आणि इथं ऑलरेडी सर्वनाम आहे डिडंट दे क्वेश्चन टॅग होईल याचा डिडंट दे त्यानंतर या क्वेश्चन टॅगमधला हा शेवटचा नियम की दिलेल्या वाक्यात जर सूर्य चंद्र किंवा राष्ट्राचे नाव करता म्हणून जर वापरलेले असेल तर त्याऐवजी शी हे सर्वनाम क्वेश्चन टॅगमध्ये घ्यावे उदाहरणार्थ इंडिया इज माय कंट्री वाक्य लिहायचं पुन्हा इंडिया इज माय कंट्री इथं स्वल्पविराम आता ऑलरेडी इथं सहाय्यकारी क्रियापद आहे इज दिलेलं वाक्य हे होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होईल म्हणून इज प्लस नॉट काय होईल क्वेश्चन संक्षिप्त रूप इजंट परंतु इंडिया राष्ट्राचं नाव आहे तिचं सर्वनाम काय शी हे काय घ्यायचं त्यावेळेला सर्वनाम शी हे सर्वनाम घ्यायचं त्यानंतर बघा दिलेल्या वाक्यात जर सूर्य चंद्र किंवा राष्ट्राचं नाव असेल तर त्यावेळेला कर्ता म्हणून जर वापरलेला असेल तर त्याऐवजी शी हे सर्वनाम घ्यावे आता उदाहरणासाठी आपण एक दोन वाक्यांचा सराव पाहू आणि एकंदरीत हे वाक्य जे आहे ते संदर्भ आपल्याला लक्षात
हे क्वेश्चन तयार करत असताना जे विविध नियम आहेत या विविध नियमांचा आपल्याला एक किंवा दोन मार्कासाठी परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा संदर्भ देत असताना हे नियम जर आपण अभ्यासले प्रॅक्टिस केली तर आपल्याला फायदा होईल. आता यातली काही वाक्य आपण पाहूया. इट इज नॉट नॅचरल. नियमाप्रमाणे वाक्य पुन्हा लिहायचं. इट इज नॉट नॅचरल. सर्वांना या ठिकाणी इथं स्वल्पविराम दिला. दिलेल्या वाक्यात या ठिकाणी साहित्यिक क्रियापद आहे इज. वाक्य नकारार्थी आहे म्हणून आपल्याला क्वेश्चन त्या होकारार्थी करावा लागेल आणि इथं सर्वनाम आहे इज ही याचा क्वेश्चन त्या. त्यानंतर पुढचं वाक्य पहा. आस्क युअर क्वेश्चन्स. या ठिकाणी काय होईल क्वेश्चन टॅग याचा? विथ यू अज्ञार्थ वाक्य अर्थान. त्यानंतर आणखी एखाद वाक्य पाहूया आपण. यू विल हेल्प हिम. हे वाक्य आपण पुन्हा लिहायचं आहे. यू विल हेल्प हिम. स्वल्पविराम दिलेल्या वाक्याच्या ठिकाणी साहित्य क्रियापद आहे विल. दिलेलं वाक्य होकार अर्थी म्हणून आपल्याला या ठिकाणी नॉट मिसळायचं आहे आणि त्याचं संक्षिप्त रूप काय होईल? वोंट. म्हणून या ठिकाणी क्रियापद रचना करायची आहे वोंट आणि या ठिकाणी कर्ता घ्यायचं म्हणजे यू. म्हणून याचा क्वेश्चन टॅग होईल वोंट यू. असे क्वेश्चन टॅग करत असताना एक दोन तीन व्हिडिओमध्ये आपण पाहिलं या विविध नियमांचा जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला नक्की या ठिकाणी परीक्षेमध्ये अति लंबीचे असतील किंवा लांबीचे विद्यार्थी तुम्हाला नक्की या ठिकाणी त्याचा उपयोग होईल आणि आपण हे नियम अभ्यासाल, त्याची तयारी कराल, प्रॅक्टिस कराल आणि क्वेश्चन टॅगवरील जर कुठलाही म्हणजे व्याकरणाचा प्रश्न असेल तर आपल्याला एक किंवा दोन गुण मिळून जातील. धन्यवाद.